सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे। गेल्या 15 दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णनगर परिसरामध्ये एका युवकाची त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरामध्ये एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आणि गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ पोलीस ठाणे, सकाळी 9 वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लॉन्चच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे। सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो। सदर ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता, तो मयत झालेला आहे। त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली। त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर, वय 28 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, हा पंचवटीचा राहणारा आहे। त्याचे भाऊ देखील इथं आले होते। कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे म्हसरूळ पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 153 कलम 302 भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे। सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव साहेब, त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे। सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत। डॉग स्क्वॉडने येऊन पाहणी केलेली आहे। गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे। लवकरच गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळवू। सर, काय सांगाल, अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे आहे ती पेट्रोलिंग होत नाही असं देखील नागरिकांचा जो आहे तो आपल्यावर सवाल उपस्थित होतं। असं अजिबात नाही। संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या 3 वाहने सर्व मोकळ्या भूखंडावर फिरत असतात, गार्डनमध्ये फिरत असतात। तिथे दारू पिणाऱ्या लोकांवर आम्ही टवाळखोरावर कारवाई करत असतो। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील आम्हाला तशी सक्त ताकीद दिलेली आहे। संध्याकाळच्या वेळी मोकळ्या भूखंडावर कोणीही दारू पिणार नाही। दारू पिणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला नेऊन समज दिली जाते। त्या टवाळखोरावर वारंवार कारवाई दररोज होत असते। प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी काही दारूच्या बाटल्या वगैरे आढळून आल्या या ठिकाणी ते आहे त्या घटनेच्या वेळेस काहीतरी दारू पार्टी सुरू असल्याचं देखील जाहिती समजत आहे। ती शक्यता नाकारता येत नाही, कारण मोकळ्या भूखंडावर लोक येतात, त्या ठिकाणी दारू पितात, त्यांच्यात वाद होतात आणि मग त्या वादाचं पर्यवसान हे पुढे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये होतं। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।